गुवाहाटीमध्ये रॅडिसन हॉटेल बाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे रॅडिसन मध्ये कोणी मोठी व्यक्ती भेटीला येण्याची शक्यता आहे रॅडिसन हॉटेल बाहेर पोलिसांनी आता मानवी साखळी तयार केलेली आहे त्यामुळे रॅडिसन हॉटेल बाहेर कोणती नेमकी मोठी व्यक्ती भेटीला येणार या भेटीचे कसे पडसाद उमटणार याच उत्तर काही क्षणामध्ये मिळू शकत मिकी घाई आपल्याला अधिक माहिती देत आहेत तर मिकी काय शक्यताय कोण येण्याची शक्यता वर्तवली जाते काय परिस्थिती आहे रॅडिसन ब्लू बाहेर प्रज्ञा काही वेळापूर्वी या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या बाहेर तृणमूल काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं या ठिकाणी त्यांनी ठिया आंदोलन सुरू केलेलं होतं आणि पोलिसांनी त्यांना सगळ्यांना एका गाडीमध्ये उचलून इथून घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर इथं पुन्हा एकदा काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी येऊ शकतात याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि अर्थी त्यांनी ही सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे जर आपण बघितलं तर आसामचे पोलीस या ठिकाणी सुरुवातीला तैनात आहेत आणि त्याच्यानंतर सी आर पी एफचे सगळे जे जवान आहेत अर्थात ते सगळे बंदुका घेऊन या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत तर एवढंच काय तर आतल्या बाजूला गेटजवळ देखील पोलिसांचा असाच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जर आपण समोर बघत असाल तर सगळ्यांना बाहेरच थांबवलं आहे कुणालाही आतमध्ये जाण्यास परवानगी नाही एवढंच काय तर बडे नेते देखील येण्याची इथं शक्यता आहे आणि त्यामुळंच कुणीही त्यांना धरू नये कुठे कुणी अडवण्याचा प्रयत्न करू नये यासाठी देखील हे प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केले जात आहेत सातत्याने वरिष्ठ अधिकारी इथले इथं येत आहेत आसामचे इथले सी असतील गुवाहाटीचे ते सातत्याने या ठिकाणी येत आहेत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत आहेत आणि आतमध्ये सातत्याने त्यांच्या भेटीघाटी सुरू आहेत जर आपण बघितलं तर त्याचबरोबर आणखीन जे आमदार आहेत जे शिवसेनेवर नाराज आहेत शिंदे गटात या ठिकाणी येऊन सामील होणार आहेत ते या या नहीं। 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 देखील या ठिकाणी येणार आहेत आडू, आणि त्यांना देखील कुठं आड कुणीही अडू नये ज्या पद्धतीने आंदोलन होत होतं आत्ता तृणमूल काँग्रेसचं जोरदार आंदोलन झालं काही लोकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे तशी परिस्थिती पुन्हा एकदा या प रॅडिसन हॉटेलच्या बाहेर उद्भू नये आणि यासाठीच हा बंदोबस्त या ठिकाणी बंदो लावण्यात आलेला आहे जर मी हे बंदोबस्त तुम्हाला दाखवलं तर अक्षरशः एक मोठी रश्शी त्यांनी हातात धरलेली आहे त्याचबरोबर हे आसाम पोलीसचे जे बॅरिगेड्स आपण समोर बघतोय हे देखील लावण्यात आलेलं ला आहे हे सर्व्हिस रोड आहे सर्व्हिस रोड पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपन, आहे रॅडिसन हॉटेल आपण बघतोय समोर रेडिसन हॉटेल आहे आणि महिला पोलीस देखील आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत कारण या आंदोलनामध्ये महिलांचा देखील मोठा बरोबर आहे मी की डबल आर सिक्युरिटी आपल्याला इकडे पाहायला मिळते काही व्ही आय पी मूवमेंट इकडे होऊ शकते कुणीतरी मोठी व्यक्ती रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते मी की अपडेट असे हवेत की आणखी आता कोणकोण इथे पोहोचण्याची शक्यता आहे काही व्ही आय पी मुवमेंट इकडे होणार आहे का जी सूत्रांकडून आपण आपल्याला माहिती मिळते त्यानुसार दादा भुसे या ठिकाणी येण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्याचबरोबर दादा भुसेंसोबत संजय राठोड देखील असतील क काही वेळापूर्वी आशिष जयस्वालांशी आपलं बोलणं झालेलं आहे आश्वीष जयस्वाल हे शिंदे गटांसोबत आतमध्ये हॉटेलमध्ये पोचलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टता दिलेली आहे की दादा भुसे देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत संजय राठोड देखील त्यांच्यासोबत आहेत अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु अजून देखील ते हॉटेलमध्ये पोचलेलं नाही आहेत आणि यासाठीच हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण जे आमदार या ठिकाणी येत आहेत त्यांना कुणी आंदोलनकर्त्यांनी आणू नाही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू कारण आपण बघतोय की आक्रोश वाढतोय विरोध होतोय कुठं गाडीवर हमला करण्याचा प्रयत्न करू नये या सगळ्या दृष्टिकोनाने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे जर आपण बघितलं तर ही जी सगळी रणनीती आहे ती खूप एकदम बारीकीने प्लॅन केली जाते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट